नमस्कार, लोबसिस किचन मराठीमध्ये आज आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बनवतात तशीच त्याच पद्धतीने बटाटा आणि फ्लावरची भाजी घरी बनवूया, जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. त्यासाठी येथे मी एका मोठ्या आकाराच्या बटाट्याच्या साल न काढता अशा साईजच्या पुडी करून घेतल्या आहेत. सालीसकट बटाटा घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि त्या काळ्या नको पडायला म्हणून पाण्यात ठेवल्या. सोबतच जवळजवळ 300 ग्रॅम फ्लावर स्वच्छ धुऊन या आकाराचा चिरून घेतलेला आहे. चला तर भाजीसाठी लागणारी पेस्ट तयार करू. त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 1/2 कप अजिबात आंबट नसलेलं फ्रेश दही घ्यायचे. त्यासोबतच 1.5 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरचीची पूड, 1/2 छोटा चमचा म्हणजेच 1/2 टीस्पून हळद, 1 छोटा चमचा धनेपूड, 1/2 छोटा चमचा जिरेपूड, 1/2 छोटा चमचा गरम मसाला, 1/4 टेबलस्पून म्हणजेच 1/4 मोठा चमचा डेसिकेटेड खोबरे घेतले आहे. या सर्व सामग्रीची आपण आता पेस्ट तयार करून घेऊ. अशा प्रकारची पेस्ट तयार झाली आहे. चला तर आता पहिले तेल हाय फ्लेमवर गरम झाल्यावर फ्लॉवर व बटाटा तळून घेऊ. तळून घेतल्यामुळे भाजी चवीला खूपच छान लागते. फ्लॉवर बघा, सॉफ्ट झालेला आहे, तर तेलातून बाहेर काढून घेऊ. बटाटे चाळणीमध्ये घेऊन त्यातले पाणी काढून घेतले आणि ते सुद्धा आता हाय फ्लेमवर तळून घेऊ. बटाटे सुद्धा बघा मऊ झालेले आहेत, तर तेलातून बाहेर काढून घेऊया. आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेऊन एक मोठा व एक मीडियम आकाराचा असे 2 कांदे असे चौकोनी चिरून घेतले आहे. ते 1/2 मिनिट थोडे परतवून झाल्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1.5 इंच आले, 3 हिरव्या मिरच्या, तुम्ही तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर 1-2 मिरच्या वाढवू शकता, यांना कांद्यासोबत परतून घेऊ. आणि कांद्याचा किंचित कच्चेपणा कमी झाल्यानंतर व थोडे सॉफ्ट झाल्यावर लगेच टोमॅटो टाकूया. टोमॅटोसुद्धा 1 मोठा आणि 1 मीडियम आकाराचा असेच घेतले. मिक्स करून परतूया व लवकर व्हावे म्हणून थोडे मीठ टाकून परत परतवून हाय टू मीडियम फ्लेमवर थोडा सॉफ्ट व कच्चेपणा कमी होईपर्यंत शिजवून घेऊ. बघा, टोमॅटो कांदा शिजून मऊ होईपर्यंत शिजवले, जास्ती होऊ द्यायचे नाही. आणि आता गॅस बंद करू आणि कांदा टोमॅटो थंड झाल्यावर याची पेस्ट तयार करू. चला तर गॅसवर एका पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल मीडियम फ्लेमवर गरम झाल्यानंतर 4 ते 5 लवंग, 7 ते 8 मिरे, 1/2 छोटा चमचा बडीशेप आणि 1/2 छोटा चमचा जिरे हे सर्व मसाले तेलात थोडे होऊ देऊ. त्यानंतर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आले, लसूण यांची जी पेस्ट केली आहे ती टाकू आणि हाय टू मीडियम फ्लेमवर परतवून कच्चेपणा जाईपर्यंत होऊ देऊ. पेस्टला तेल सुटले म्हणजे कांदा, टोमॅटो कच्चेपणा जाऊन व्यवस्थित शिजलेले आहेत. तर आता दह्याची पेस्ट तयार केली ती टाकून मिक्स करून मीडियम फ्लेमवर परतवून घेऊ. दोन ते तीन मिनिटांनी दह्याचा कच्चेपणा कमी झाल्यानंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू, यामुळे भाजी चवीला छान लागते. 1 छोटा चमचा किचन किंग मसाला, 1/2 छोटा चमचा साखर, 1 छोटा चमचा कसुरी मेथी टाकू व मिक्स करून मीडियम फ्लेमवर 1 ते 1/2 मिनिट परतवून घेऊ. व आता तळलेला फ्लॉवर आणि बटाटा टाकून मिक्स करून परतवूया. चवीनुसार मीठ घेऊ, ते सुद्धा सर्व भाजीमध्ये मिक्स करू. यानंतर गरम केलेले पाणी टाकूया. आपण नेहमी भाजीला गरम पाणीच टाकतो, त्यामुळे भाजीची चव पण छान होते व भाजीवर तवंगसुद्धा येतो. यानंतर 7 मिनिट लो फ्लेमवर भाजीला उकळी येऊ देऊ. 7 मिनिटांनी भाजी शिजून तयार झालेली आहे आणि फ्लॉवर बटाटा तळून घेतल्यामुळे भाजीवर थोडे जास्तीच तेल आले व हिची चव अजून वाढवण्यासाठी 1 छोटा चमचा साजूक तूप टाकू, तुम्ही बटर घेतले तरी चालेल, आणि 1/2 छोटा चमचा कसुरी मेथी घालून मिक्स करू. भाजीची कन्सिस्टन्सी बघा किती परफेक्ट झाली आहे. आता गॅस बंद करू आणि गार्निशिंगसाठी वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यानंतर गरमागरम सर्व्ह करू. ही भाजी चपाती, नान, पराठ्यासोबत तुम्ही खाऊ शकता. तसेच जिरा राईस सोबत सुद्धा ही भाजी खूपच छान लागते. वा, व्हिडिओ बघितल्याबद्दल
धन्यवाद।